हायकोर्टाने नाही मान्य केलं, सुप्रीम कोर्टात जायचं असतं. आणि मग सुप्रीम कोर्टाने मान्य नाही केलं की मग कोर्टावरही टिप्पणी करायची असते, जी करतात ते लोक सगळे. आणि त्यामुळे एक पैशाचाही माझा भ्रष्टाचार नाही असं पत्रकारांना सांगून आणि जनतेला सांगून काही उपयोग नाही. जनता म्हणेल म्हणजे जनता उलट खोळ्यात काढेल की तुमचं काहीच प्रॉब्लेम नाही, तर घाबरता कशाला, तुम्ही कोर्टात जा आणि कोर्टामध्ये याच्या विरुद्ध दाद मागा. असं आहे की गेल्या 2-2.5 वर्षात आणि खरं म्हणजे एकत्र सत्ता असताना सुद्धा रोज एक प्रवचन त्यांचं असायचं, त्यात त्यांनी वापरलेले शब्द याचं एक पुस्तक तयार करण्याचं काम मी एकाला दिलं आहे. आणि मी महाराष्ट्र जनतेला विचारणार आहे की उखडणार आहेत का, भिकारडे, हे सगळे शब्द हे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये बसतात का? एरवी भरपूर आम्हाला मार्गदर्शन केलं जातं की तुम्ही तुमची भाषा सांभाळा, हे सांभाळा. मुळात एक गोपीचंद पडळकर कधी बोलला तर आम्ही ताबडतोब त्याला सांगतो की बा काय बोलायचं ते नीट बोलायचं, आपण आपली संस्कृती सोडायची नाही. आणि गोपीचंद पडळकर त्यानंतर एकदाही पवारसाहेबांवर बोलला नाही, टीका तर करणारच. तसं संजय राऊतांनी हे म्हणणं हे काही नवीन नाही आहे, म्हणजे माझ्यावर तर ते इतके बोलले की मी छोटी रश्मीवीरनं पत्र लिहिलं किंवा सामनाचे संपादक तुम्ही आहात, त्या संपादकीमध्ये जे लिहिलं जातं त्याला संपादक जबाबदार असतो. मग गोधळ्या भिजवणं वगैरे असले शब्द जे वापरले जातात ते तुम्हाला मान्य आहेत, पण काय अशा पत्रांवर उद्धवजीने किंवा रश्मीवीरनं पत्र लिहिण्याची काही परंपरा नाही. मुद्दा संजय राऊत आज जे म्हणाले असतील ते नवीन काय, ते त्यांना जे संस्कार आहेत त्याप्रमाणे बोलतात. संजय राऊत वारंवार एक आव्हान देत होते आपल्याला आणि ही सगळी आता कारवाई होते, या सगळ्याला कशा पद्धतीनं बघायचं? ते काही संबंध नाही खरं म्हणजे, कारण जर कारवाई चुकीची असेल तर न्यायालय काही विकली गेलेली नाही आहेत ना, ती अतिशय योग्य न्याय देत आहेत. त्यांचा त्या न्यायालयांच्या निकालांवर त्यांचं म्हणणं आहे हा वेगळा विषय, आणि त्या न्यायालयांच्या निकालावर त्यांचं म्हणणं जे आहे त्या सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं ते आपल्याला माहिती आहे की आम्ही असल्या पत्रांना असल्या मतांना कचऱ्याच्या टोपलीत फेकतो. आणि त्यामुळे त्यांचं काही म्हणणं आहे याचा काही आमचा संबंध नाही. पण त्यांचा दावा असा आहे की सरकार पाडण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता आणि त्यांनी ऐकलं नाही म्हणून त्यांच्यावर टीका. त्यांच्या दाव्याशी काय संबंध? त्यांचा दावा कसा आहे की सुरुवातीच्या काळामध्ये लोक कौतुकाने ऐकायचे, मग यांची भाषा, त्यांचं खोटं बोलणं, त्यांचा आरोप, कोणी आता त्यांच्या पत्रकाराविषयी बघत नाहीत, बघितलं तर एन्जॉय करतात ते काय काय चाललं आहे. असंच भविष्यात कोणताही नंबर लागणार आहे असा इशारा त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिलेला आहे. कोण घाबरतो? कोण घाबरतो? आम्ही चळवळीतली माणसं आहोत, ज्या ज्या वेळेला असं उद्धवजीने म्हटलं, ज्या ज्या वेळेला असं जयंत पाटलाने म्हटलं, ज्याने कोणी म्हटलं, त्या सगळ्यांना आम्ही असं म्हटलं की आम्ही काही चूक केली असेल, आम्हाला शासन झालंच पाहिजे. या बघा, म्हणजे मी जी मांडणी करतो ती किती जणांना मान्य मला माहीत नाही, पण पूर्वी आपण असं म्हणायचो की ह्या जन्मी चांगलं काम करा, पुढच्या जन्मी चांगला जन्म मिळेल. आता बदललं आहे वाक्य, ह्या जन्मी जे कराल ते ह्याच जन्मी भोगून जायचं. अशा स्थितीमध्ये आम्ही काही केलं असेल तर आम्ही पण मृत्यूपूर्वी ते कुठून तरी येणारच, घाण पाण्यात केली तर ती वर येतेच. आणि त्यामुळे काही धमक्या देण्याचं कारण नाही, आमच्याकडून काही आम्ही पण माणसं आहोत, काही चूक झाली असेल आमच्या रिॲक्शन घ्या आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त आम्ही पण घेतलं पाहिजे. ईडीची कारवाई सातत्याने वाढत चालली, म्हणजे अनेक नेत्यांवरती ईडीच्या कारवाई होतात, आपण अनेक लोकांपर्यंत जात असता लोकांकडून या सगळ्या ईडीच्या कारवाईबाबत तुमच्याकडे काय नक्की? लोकांचं म्हणणं हेच आहे की जो करेल तो भरेल. लोकांचं म्हणणं हेच आहे कर नाही त्याला डर कशाला, त्यामुळे कर नाही तर डर कशाला. कोल्हापुरात मात्र वातावरण आता कोल्हापुरात काही ते तुम्ही फॅब्रिकेटेड काही सांगू नका. सोशल मीडियावर होते तेच विचारतात. मी लोकांना उलट मी लोकांचं खूप मोठं काम केलं की त्यांना सावध केलं की अनवधानाने माहिती गोळा केली जाते आणि ती अनवधानाने देऊन इनोसेंटली देऊन तुमच्या अकाउंटला पैसे आले तर त्याची इन्क्वायरी लागेल. हे मी लोकांमध्ये याचं ॲप्रिसिएशन आहे. आम्ही फील्डमध्ये आहोत,
हां त्यामुळे लोकांमध्ये याचं ॲप्रिसिएशन आहे की तुम्ही आम्हाला योग्य वेळेला सावध केलं, कारण फॉर्म भरण्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. तो फॉर्म मी तुम्हाला दिला प्रेस कॉन्फरन्समध्ये, फॉर्म बघितला ना तो प्रेस कॉन्फरन्समध्ये दिला परवाची संध्याकाळी लेट इव्हिनिंग अयोध्येला प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावर मी त्याची कॉपी दिली, ज्या फॉर्ममध्ये सगळे डिटेल्स भरून घेण्याचं काम चालू होतं. त्यावर मला कोल्हापूरची जनता दुवास देते की बाबा रे वेळेत आम्हाला सावध केलं. काय सांगा संजय राऊत झाले पुढे आणखी काही नेते असतील का, कारण जे काही खाण केलेले आहे त्यांची गाणी करते मला माहित नाही. एजन्सीज काम करू द्या, फोन लावून देऊ संजय राऊत यांच्यावरची कारवाई झाली त्याच्या बाबतीत ऐकल्यानंतर धक्का बसला अपेक्षित होत काय वाटत? पहिली प्रतिक्रिया ही झाली की बा अरे यातून ह्या शेवटापर्यंत गेलं, म्हणजे त्यांची इन्क्वायरी सुरू झाली आहे त्यांच्या या वेगवेगळ्या कंपन्यांमधल्या पार्टनरशिप आणि त्यांची मुलगी त्यांचा चार्टर्ड अकाउंटंट खूप विषय समोर येत होते. पण वन फाईन मॉर्निंग ज्याला आपण म्हणतो अशी वन फाईन मॉर्निंग ती बातमी आली की त्यांच्या प्रॉपर्टी जप्त झाल्या. तर हे कोणालाही सहृदय माणसाला ऐकलं तर असं वाटतं की अरे बाप झाले प्रॉपर्टी जप्त झाल्या. नितेश राणेंनी मागणी केलेली आहे इथल्यातही प्रॉपर्टी जप्त केली आहे आता भ्रष्टाचार केला स्पष्ट झाले आता अटक करावी त्यांना अशी मागणी. भारतीय जनता पार्टी पार्टी म्हणून एक जरी असली तरी माणसागणिक प्रत्येकाच्या मांडण्याची स्टाईल म्हणण्याची स्टाईल ही स्वाभाविकपणे वेगळी असते. तर नितेश राणे ज्यांना सगळंच ह्यांचं माहिती आहे, नारायण राणेंचे चिरंजीव ते आहेत, त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की बा हे काहीच नाही आहे याच्यापेक्षा खूप गोष्टी आहेत आणि त्यामुळे हे सगळं एका अर्थाने ज्याला अंजाम तक म्हणतो तसंच गेलं पाहिजे त्यांचं म्हणणं आहे. संजय राऊत हे सरकारचं प्रतिनिधी म्हणून एक मुद्दा उपस्थित करत होते, प्रश्न मांडत होते. पुढचाही मुद्दा आला की संजय राऊतची पहिली प्रतिक्रिया असायची त्यांची, मला सांगली संजय राऊत यांच्यावर ईडीनं टाच आणलेली आहे त्याच्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी पूर्णपणे भ्रष्टाचारी आहे असं आपल्याला वाटते का त्याबद्दल? नाही, संजय राऊतांवर आरोप झाले त्या आरोपानंतर प्रॉपर्टी जप्त झाली हा तर मोठा विषय आहेच, पण यादीच आहे ना मोठी, संजय राठोड, अनिल देशमुख, नवाब मलिक ज्यांच्या आरोप आहे आणि अजूनही कारवाया सगळ्या चौकशा चालू आहेत, अनिल परब, धनंजय मुंडे, त्याच्यानंतर मुंबईचे इकडचे पालकमंत्री आमचे अस्लम खान, अशी मोठी यादीच आहे. आणि अशी ज्याला महाराष्ट्राच्या सरकारला चालवणाऱ्यांची यादी तयार होते त्यावेळेला त्यांच्या प्रवक्त्यालाही काय म्हणायचं आणि त्यांच्या पार्टीलाही काय म्हणायचं? मला काही कळत नाही, मला मला घटना घडल्यानंतर तुम्ही येणार हे कळत. आपल्याला कळत नसेल मात्र आपल्याला असं काही वाटते का या नेत्यांची आता चौकशी झाली पाहिजे अशा म्हणून त्यांची काही ते किरीट सोमयानं काम दिले, मला माझं काम कर द्या. नाही मगाच्या यांच्या मुद्द्यावर जो मी परवा उल्लेख केला त्याला मी पुन्हा अधोरेखित करेन की बा नागरिकांना मतदारांना घाबरवण्याचा नाही जागृत करण्याचा माझा प्रयत्न होता आणि तो नागरिकांना आवडला. अरे बाबा हे असलं काय असतं मला तर व्यक्तिशः माझ्यापासून सुरुवात करूया की मला हे काय पेटीएम पेटीएम काय कळत नाही. पण मला या पेटीएमचा पहिला शोध लागला पदवीधरच्या निवडणुकीमध्ये की ज्या प्रकाराने मला कळेल ना की पैसे कसे ट्रान्सफर होतात. मला नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूरच्या इलेक्शनला जाणवलं मग मी कॉशस झालो, माझं एक बरं आहे की माझा ग्रास फार चांगला आहे, म्हटलं की आधी माहिती घेतल्याशिवाय होत नाही. मग मी दुर्बीण लावूनच बसलो होते की माहिती कोण काढणार आहे का. मग मला वन फाईन मार्किंग लक्ष झालं की काही कॉलेजचे विद्यार्थी त्यांना त्यांच्या इंटरनल मार्क्समध्ये ग्रेस मार्क्स मिळणार असल्यामुळे हे फॉर्म भरत आहेत. मग ते फॉर्म भरतायत म्हटल्या म्हटल्या मी ती दुर्बीण अधिक प्रखर केली, लक्षात आलं की हे फॉर्म भरणं हे पेटीएम ट्रान्सफरसाठी चाललं आहे. म्हणून मी नागरिकांना कॉशस केलं की बा आपल्या अकाउंटवर अशी एखादी बेनामी संपत्ती आली, 1000 जी काय असं बेनामी आली त्यातून नाही ते शुक्ल कष्ट मागे लावून घ्याल
लोकांनाही आवडलं की आम्हाला माहितीच नव्हतं पेटीएम ट्रान्सफर मिन्सफर, आम्हाला आपल्याला अकाउंट नंबर मागता दिला, मग ट्रान्सफर झाल्यानंतर आमच्या मागे लागेले आम्हाला माहीत नव्हतं असं म्हणून लोकांनी मला दुआच दिलेले, मला खूप दुआ मिळतात म्हणून तर मी इतका सगळ्या टेन्शन मधून असा फ्रेश असतो. निवडणूक आयोगाकडे इमिजिएट मी इथल्या अबकारी खात्याने इथल्या दारू दुकानदारांना बोलवून दम दिला, त्याची पण कंप्लेंट केली आहे आणि अशा प्रकारे अजूनही इतकं सोपं नाही आहे, लय महा कठीण लोक आहेत. एवढं मी भीती दाखवल्यानंतर सुद्धा ते करणार प्रयत्न, त्यामुळे मी निवडणूक आयोगाकडे पेटीएमवरून मनी ट्रान्सफरची शक्यता आहे अशी कंप्लेंट पण दिली.